या ठिकाणी उपस्थित आपले विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, गौरवदादा, निशिकांतदादा आणि सर्वच पदाधिकारी, खरं म्हणजे मोठी आपत्ती आपल्या सगळ्यांवर आली, पण सुदैवाने प्रसंगावधान असल्यामुळे वेळेत आपण सगळे लोक बाहेर निघू शकलात आणि मनुष्यहानी आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टळली. मी आपल्या सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी वेळेत ही सगळी व्यवस्था केली. गौरवदादांनी देखील त्याच्यामध्ये विशेषतः सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्या. आता महत्वाचा प्रश्न आपण पुनर्वसनाच्या संदर्भात मांडलेला आहे आणि हे खरंच आहे की वारंवार आता नदीपात्रातलं पाणी हे आतमध्ये येत असल्यामुळे पुनर्वसन हाच त्याच्यावरचा उपाय आहे. त्यामुळे तुमचं निवेदन मी आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवीन आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि जी 70 एकर जागा तुम्ही सांगितली आहे त्या ठिकाणी कसं हे पुनर्वसन आपल्याला करता येईल याचा निश्चितपणे पाठपुरावा करून आम्ही प्रयत्न करू. तुमच्याही स्वतः साहेब, कारण तुम्ही जी मदत केली यावेळेस अजून लोक म्हणतात की भाजपचं सरकार पाहिजे होतं, पुन्हा एकदा लवकर मुख्यमंत्री व्हा आणि जनतेला न्याय द्या.